मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, 10वी 12वीच्या निकालाविषयी एक मोठी बातमी पुढे येत आहे. नेमकं 10वी 12वीचा निकाल कधी लागेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे विनंती राहील की व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. 10वी 12वीच्या निकालाची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व उत्तरपत्रिका संबंधित विभागीय कार्यालयाकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 10वी 12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडली. राज्यातील जवळपास 31 लाख विद्यार्थ्यांनी 10वी 12वीची परीक्षा दिली. कोरोनामुळे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाचा वाढीव वेळ देण्यात आला होता. त्यामुळे तणावमुक्त वातावरणात बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेत परीक्षा दिली. एसटीच्या संप आणि कोरोनाच्या धोका यामुळे बोर्डाने यंदा विद्यार्थ्यांसाठी चांगलीच सोय केली होती. परीक्षा झाल्यानंतर सर्व शिक्षकांच्या मेहनतीतून उत्तरपत्रिका तपासून आता पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक शिक्षकात 200 ते 250 पेपर तपासायला दिले होते. त्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्यानंतर त्यांचे संकलन आता सुरू होणार आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरू झाली आहे. सुरुवातीला 12वीचा निकाल जाहीर होईल, त्यानंतर पुढील 10 दिवसात 10वीचा निकाल लगेच, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाला कोणती अडचण येणार नाही हा बोर्डाचा हेतू आहे. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी काही अडचण येणार नाही या दृष्टीने निकालाची तयारी सुरू आहे. 30 एप्रिल ते 5 मे पर्यंत सर्व उत्तरपत्रिका विभागीय कार्यालयात जमा होतील, त्यानंतर निकाल जाहीर होईल, अशी माहिती शरद गोसावी अध्यक्ष प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी दिलेली आहे. आणि दिनांक 30 एप्रिल ते 5 मे पर्यंत सर्व उत्तरपत्रिका त्या ठिकाणी जमा होतील आणि त्यानंतर 10 जूनपूर्वी 12वीचा तर 20 जूनपूर्वी 10वीचा निकाल जाहीर होईल असे बोर्डातील वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, ही आनंदाची बातमी, ही माहिती आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.